राज्यामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथे तातडीनं कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. या ठिकाणी अणु ऊर्जेच्या माध्यमातून कांद्यावरती विकिरण प्रक्रिया करून त्याची साठवणूक केली जाणार आहे. कांदा बँकेची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथून होती आहे. समृद्धी महामार्गालगत सुमारे 10 ठिकाणी कांद्याची बँक करण्याचं प्रस्तावित आहे. अणु ऊर्जेवरती आधारित कांदा महाबँक निर्मितीची घोषणा काल राज्य सरकारकडून करण्यात आली आणि या घोषणेनंतर नाशिक, नगर, सोलापूर अशा काही ठिकाणी कांद्यासाठी महाबँक होणार आहे. मात्र या घोषणेनंतर सर्वाधिक कांद्याचा उत्पादन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मूळ कांद्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं ही घोषणा केल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी संघटनांकडून दिली जाते आहे. आणि याच संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी. अणु ऊर्जेवर आधारित कांदा साठवणुकीसाठी महाबँक उभारणीचा निर्णय काल राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या संदर्भात कांदा उत्पादक शेतकरी आणि त्या संघटनेचा नेमकी काय भावना आहेत, नेमकी काय त्यांचं म्हणणं आहे, आपण ते जाणून घेऊया. आपल्यासोबत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत भारत दिघोळे. काय सांगाल, काल राज्य सरकार निर्णय घेतला, नेमकी आपली त्यावर काय भूमिका? कांदा निर्यात होत नाही आहे आणि यामुळं कांद्याला दर मिळत नाही. शेतकऱ्यांचा कांदा साठवावा, तो जास्त टिकावा म्हणून अणु ऊर्जेवर आधारित जे कांदा महाबँक सरकारला स्थापन करायचे आहे किंवा निर्माण करायचे आहे त्याचं आम्ही स्वागत करू. पण आमचा साठवलेला कांद्याला दर मिळण्यासाठी जो आहे त्याची शाश्वती कोण देणार? हे सरकारने यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे. दुर्दैवाने हे होत नाही. लोकसभा निवडणुकीत जर आपण बघाल तर ह्या कांद्याच्या पट्ट्यातून महायुतीला जो जबर फटका बसला आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला हे आमचं ठामपणाने म्हणणं आहे. आणि केंद्राकडून हे कांद्याचे निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य जे 40% निर्यात शुल्क आणि $550 किमान निर्यात मूल्य हे तत्काळ हटवून घेणं, शून्य करून घेणं राज्य सरकारची जबाबदारी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे कमी पडता ह्या आमचा कांदा उत्पादकांचा ह्या राज्य सरकारवर आरोप आहे. येणाऱ्या काळामध्ये जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर लोकसभा ज्या पद्धतीने महायुतीला त्या लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसला तसाच विधानसभेला देखील या शेतकऱ्यांचा रोष नक्कीच सत्ताधारी पक्षांवर असणार असलं देखील त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन किरण कटेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. राज्यामध्ये कांदा महाबँक स्थापन करण्यापेक्षा कांद्यावरती लावलेले 40% निर्यात शुल्क कमी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली होती. आणि कांदा महाबँक प्रयोग चांगला असला तरी देखील खर्चिक जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचं आमदारांनी म्हटलंय. दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक होणार असून यात मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यात शुल्काचा मुद्दा मांडावा अशी विनंती आमदारांनी अजित पवारांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.